प्रत्येक धर्मात लग्नाला अत्यंत महत्त्व दिलं गेलं. आपण नेहमी पाहत आलो तरुण तरुणीच्या एका ठराविक वयानंतर कुटुंबातील सदस्यांकडून लग्नासाठी दबाव टाकायला सुरुवात होते आणि मग त्या प्रेशरखाली येऊन अनेक जण कोणताही विचार न करता लग्न करण्याचा निर्णय घेतात. पण त्यासाठी तुमचं वय काय, कमी वयात लग्न केलं तर त्याचे दुष्परिणाम काय, याचा अनेक जण विचारच करत नाही. कारण चुकीच्या जोडीदारामुळे तुमचं संपूर्ण आयुष्य खराब होऊ शकतं. त्यामुळे लग्नासाठी घाई करून योग्य वयात योग्य जोडीदार मिळाला तर त्याचा फायदा तुम्हाला होतोच, आणि जर कमी वयात लग्न झालं तर त्याचे साईड इफेक्टही जाणवू शकतात. भारतात साधारणतः 18 वर्षानंतर लग्न केलं जातं. मात्र देशातील बऱ्याच भागात मुलींचं लग्न 18 वर्षाच्या आधीच अवैधरित्या लावलं जातंय. त्याला काही सामाजिक आणि आर्थिक कारणं देखील असतात. लवकर लग्न करणं हे मुलामुलींच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक प्रगतीसाठी घातक आहे. जाणून घेऊयात लवकर लग्न करण्याचे दुष्परिणाम. लग्नाचं वय झालं म्हणून अनेक तरुणी शिक्षणावर पाणी सोडताना दिसतात. घरच्यांचा दबाव याला अनेकदा कारणीभूत ठरतो. मात्र अशाने मुलींचं किंवा मुलांचं दोघांचंही आयुष्य धोक्यात येतं. कमी वयात लग्न झाल्याने संगोपनाची जबाबदारी लवकर खांद्यावर येते. त्यामुळे स्वतःचाच विकास योग्यरित्या न झालेल्या मुलीवर स्वतःच्या बाळाची जबाबदारी येऊन पडते. तसेच मुलगाही स्वतःच्या पायावर व्यवस्थित उभा नसल्याने दोघांनाही आर्थिक स्थितीला सामोरं जावं लागतं. अनेकदा लवकर लग्न झाल्याने मुलीच्या आरोग्यावरही याचा परिणाम दिसायला सुरुवात होते. मुली कमी वयात प्रेग्नंट राहिल्याने लवकर अशक्तपणा आणि लैंगिक रोगाचा धोका निर्माण होतो. लवकर लग्न झालेल्या मुलींकडे जगाचा पाहण्याचा दृष्टिकोन देखील वेगळा असतो. अनेकदा मुली समाजापासून विभक्त होतात. त्याचबरोबर त्यांना स्वतःच्या आवडीनिवडी जोपासण्याची संधी सुद्धा मिळत नाही. लवकर लग्न केल्याने शिक्षण पूर्ण होत नाही, त्यामुळे नोकरी किंवा इतर गोष्टींमधून आर्थिक उत्पन्न मिळत नाही. म्हणजेच मुली फायनान्शियली सक्षम होत नाही. लवकर लग्न केल्याने मुलींना अनेकदा जोडीदारावर अवलंबून राहावं लागतं. त्यातून स्वतःची ओळख आणि स्वाभिमान जपता येत नाही. त्यामुळे योग्य वयातच लग्न करणं केव्हाही उत्तम. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला योग्य वयात लग्न केल्याने तुम्हाला काय फायदा होईल हे सुद्धा सांगणार आहोत. योग्य वयात लग्न केल्याने तुम्हाला स्वतःला समजून घेण्याची आणि मोकळेपणाने जगण्याची संधी मिळते. तुम्ही स्वतःला अधिकरित्या चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता. उशिरा लग्न करणारे आर्थिकदृष्ट्या मजबूत होतात. अशा परिस्थितीत कुटुंबाला आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागत नाही. तर जे लोक कमी वयात लग्न करतात ते स्वतः आर्थिकदृष्ट्या मजबूत होऊ शकत नाही. उशिरा लग्न करणाऱ्या लोकांमध्ये लवकर किंवा घाईघाईने लग्न करणाऱ्यांपेक्षा त्यांच्या जबाबदाऱ्या समजून घेण्याची क्षमता अधिक असते. अशा जोडप्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे समजतात, त्यामुळे त्यांच्यातील नातं अधिक घट्ट आणि चांगलं बनतं. घाईघाईत कमी वयात लग्न करण्यापेक्षा व्यवस्थित विचार करून योग्य वयात लग्नाचा विचार केल्याने तुमचाच फायदा होतो. त्यामुळे कौटुंबिक दबावामुळे कधीही लग्नाची घाई करू नका. जर कोणी तुमच्यावर लग्नासाठी दबाव आणत असेल तर त्यांना समजून सांगा की तुम्हाला आता लग्न का करायचं नाही आणि तुम्ही लग्न केव्हा करणार आहात हेही पटवून द्या. कुटुंबाने लग्नाला विरोध करण्यापेक्षा त्यांना तुमच्या इच्छेबद्दल सांगणं केव्हाही उत्तमच. तुम्हाला या विचारांबद्दल काय वाटतं आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा.